नरकाचा दरवाजा बंद होणार. कोण लावणार नरकाला कुलूप? कुठे आहे हे नरकाचं दार? हे नरकाचा दरवाजा. 50 वर्षांपासून हा दरवाजा आग ओकतोय. तुर्कमेनिस्तानातील काराकुम वाळवंटात असलेला हा महाकाय खड्डा गेले अर्धा शतक धुमसतोय. पण आता हे नरकाचं द्वार बंद होण्याची शक्यता आहे. तुर्कमेनिस्तान सोव्हिएत रशियाचा भाग असताना 70 दशकाच्या सुरुवातीला खणलेला हा मानव निर्मित खड्डा. दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक डबघाईला आलेल्या रशियानं कच्च्या तेलाचे साठे शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी दरवाजा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या भागात उत्खनन करण्यात आलं. कच्चं तेल तर मिळालं नाही, मात्र मिथेन वायूचा मोठा साठा सापडला. या मिथेनचा काहीच उपयोग नव्हता, त्यामुळे मग संशोधकांनी खड्ड्याच्या तोंडावर आग लावून दिली. एकदा जमिनीतला गॅस संपला की आग विझेल आणि मग खड्डा बुजवता येईल असा त्यांचा अंदाज होता. मात्र संशोधकांचं हे अनुमान साफ चुकलं. तब्बल 50 वर्ष झाली तरी ही आग काही विझायचं नाव घेत नाहीये. गेल्या काही वर्षात हा खड्डा डोर टू हेल किंवा नरकाचं द्वार म्हणून प्रसिद्ध झाला. जगभरातील पर्यटकांसाठी हा दरवाजा खास आकर्षणाचा विषय आहे. मात्र आता हे नरकाचं द्वार बंद होण्याची शक्यता आहे. तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुरबांगुली बर्डी मुखामेदो यांनी संशोधकांना हा खड्डा बुजवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. यामुळे पर्यावरणाची हानी आणि आर्थिक नुकसान होत असल्याचं राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं आहे. हा खड्डा प्रचंड मोठा आहे आणि तिथून सतत लँडस्लाईड होते आहे, गॅस बाहेर निघतो आहे, त्यामुळं तिथे त्या खड्ड्याला त्वरित त्याला बुजवणं शक्य नाही आहे. जवळजवळ त्याला वर्षे लागेल. 2010 साली ही आग विझवून खड्डा बुजवण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं जातं, मात्र तसं होऊ शकलं नाही. आता पुन्हा एकदा नव तंत्रज्ञान वापरून नरकाचं द्वार बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याला यश आलं तर जगातलं एक मानव निर्मित नैसर्गिक आश्चर्य संपुष्टात येईल. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे छत्रपतींचा विचार म्हणजे